नक्षलवाद्यांनी हत्या केलेल्या साईनाथ नरोटे या युवकाच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासन आणि गडचिरोली पोलिसांकडून 8 लाख रुपयांची रोख मदत देण्यात आली आहे. शिवाय त्यांना नक्षल प्रभावित कुटुंबाचा दर्जाही देण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी साईनाथ नरोटे याच्या हत्येचं प्रकरण एबीपी माझाने समोर आणलं. भामरागड जिल्ह्यातल्या मर्दूलमधील या युवकाला पोलीस व्हायचं होतं, त्यासाठी तो प्रयत्न करत होता. तो पोलीस भरतीसाठी गेला म्हणून नक्षलवाद्यांनी 9 मार्च रोजी त्याची हत्या केली. 45 दिवस त्याच्या हत्येची सरकारने दखल घेतली नव्हती. मात्र एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर सरकारने लगेच दखल घेतली आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज साईनाथच्या कुटुंबाला मदत सुपूर्द करण्यात आली आहे. लवकरच केंद्र सरकारकडूनही 5 लाखांची अतिरिक्त मदत केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत. साईनाथ नरोटेची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांशी 2 हात करत त्यांना कंठस्नान घालणाऱ्या C60 पोलीस युनिटचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याचं शौर्य दाखवणाऱ्या पोलिसांना 21 लाख रुपये देण्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय. एक अजून घोषणा या निमित्ताने करायची आहे की आपण सगळ्यांनी जे शौर्य दाखवलं आहे त्या शौर्याच्या निमित्ताने आम्ही असा निर्णय घेतलाय की आपलं जे कल्याणाचे कार्यक्रम या ठिकाणी चालतात त्याकरता आम्ही आपल्या DPDC माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 21 लाख रुपये हे या आपल्या शौर्याकरता त्या ठिकाणी देतो आहोत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.